सोलापूर शहरातले बीडी कारखाने चालू व्हावे म्हणून सीआयटीने अनेक दिवसापासून प्रयत्न चालवला। परवा 3 तारखेला पालकमंत्र्यांनी याबद्दल बैठक केली होती। त्या बैठकीला कलेक्टर, कमिश्नर, बीडी कारखानदार आणि कामगारांच्या वतीने मी होतो। त्या बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे उपनियुक्त यांनी आश्चर्यकारक अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवला आहे। सोलापूर शहरामध्ये 65 ते 70 हजार कामगार आहेत। या कामगारांच्या घरोघरी कारखानदारांनी गाड्या पाठवाव्यात, सुरुवातीला त्यांना पान तंबाखू द्यावं आणि बिड्या गोळा करावं, जे व्यवहार्य नाही, जे शक्य नाही, एवढ्या लोकांचे पत्ते ओळखायला सुद्धा 1 महिना लागेल कारखानदारांना। जवळजवळ 150 ब्रँचेस आहेत संपूर्ण देशामध्ये। जे विडी कारखाने चालू झालेत या 5-7 दिवसांमध्ये, त्या ठिकाणी घरी विड्या करतात आणि कारखान्यामध्ये जाऊन ते पान घेतात आणि विड्या देतात। ही पद्धत गेले 100 वर्षापासून चालू आहे। पूर्वी कारखान्यामध्ये काम करत होते, कारखान्यामध्येच विड्या द्यायचे, फक्त पत्ता कापून विडी कारखान्यात जायचं। ती प्रथा बंद पडली आणि आता ब्रँचेसमध्ये फक्त विड्या देण्याकरता आणि पत्ता घेण्याकरता आणि मजुरी घेण्याकरता जातात। आता या नवीन कमिशनने सांगितलं याच्यामुळं कोरोना उद्भवणार आहे। त्या कमिशनरला मी विचारतो, मार्केटमध्ये 1000 महिला जातात, कसं ओळखणार त्यांना? रेशनमध्ये 100-200 महिला जातात, कसं ओळखून काढणार? बँकेपुढं 200-400 महिला जातात, कसं तुम्ही ओळखून काढणार? बाजारपेठमध्ये 1000 महिला जातात, कसं ओळखून काढणार तुम्ही? हा सगळा मंमदी तकलबी कारभार चालू आहे। तुम्हाला ब्रँचेसमध्ये जे काही बंधन ठेवायचं ठेवा, कामगारांना मास्क पुरवलं पाहिजे, कारखानदाराची जबाबदारी, सॅनिटायझेशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, कारखानदाराची जबाबदारी, तापमानाचं मीटरने त्यांनी तपासणी केली पाहिजे, ही कारखानदाराची जबाबदारी, त्यांचं ऑक्सिजन तपासलं पाहिजे, ही कारखानदाराची जबाबदारी। 60 वर्षाच्या वर असेल त्यांना कामच देत नाही, प्रायव्हेट फंड लागू आहे, त्यांना त्या पद्धतीनं रिटायर करावं लागतं। 60 वर्षाच्या पुढील कोणीही महिला नाही आहे आणि या ठिकाणी त्यांनी जे आदेश काढला ते आदेश अत्यंत विचित्र आहे। मला तर वाटतं ते मुंगेरी लालचे स्वप्ने म्हणून आपण पाहतो कशा पद्धतीचं आहे। तर आम्ही रोज आता आंदोलनाला सुरुवात केलेला आहे। 10 तारखेला प्रचंड आंदोलन होईल। त्यांनी जे आदेश काढलेले आहेत ते आदेशमध्ये तुम्ही वाटेल ते बंधनं कारखानदारावर घाला। आरोग्याच्या दृष्टीने कोरोना होणार नाही घाला। मी विचारणार आहे कमिशनर आणि कलेक्टरला, 2000 केसेस आज 100 रुपये किमान वेतन कमी मिळतं, एक तरी केस तुम्ही केलात? आज मी यांना विचारतो आहे, छाट बिड्या, गुल्ला कट्टा, त्या ठिकाणी खराब पानपुडा, 100 वेळा कलेक्टरकडे आमची शिष्टमंडळ गेली, किती कारवाई केली कारखान्यावर तुम्ही? मी आज विचारणार आहे कलेक्टर आणि कमिशनरला, कामगारांची इतकी बिकट अवस्था झालेली आहे, या 2.5 महिन्याच्या काळामध्ये 1 रुपया सुद्धा नुकसान भरपाई मिळवून देण्याची ताकद नाही? त्यावेळेला तुमचा हा कायदा कुणीकडे गेला? 1889 चा कायदा काय झोपला होता त्यावेळेला? म्हणून आता आमची मागणी आहे की तुम्ही ब्रँचेसवर बंधनं घाला, काय त्या ठिकाणी शिस्त पाहिजे शिस्त ठेवा, गर्दी होऊ नये, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स असलं पाहिजे, 6 फुटाचं अंतर असलं पाहिजे, कसलाही गोंधळ होता का माने? प्रत्येक ब्रँचला 1-2 पोलीस ने म्हणा, त्या पोलिसाचा खर्च तुम्ही मालकाकडनं घ्या, इतर स्वयंसेवक नेमा त्या ठिकाणी,
होमगार्ड ने मा तुमच्याकडे यंत्रणा नसेल, इतर काही महिलांना ने मा ना इतर कारखानदाराला सांगा प्रत्येक ब्रांच वर चार कर्मचारी वाढवा म्हणून आरोग्याच्या दृष्टीने। तर आम्ही कलेक्टर आणि कमिश्नर दोघांना ही विनंती करतो, तुम्ही जे गुरुवारी आदेश पारित केलेला आहे गुरुवारी शुक्रवारी त्या आदेश मध्ये दुरुस्त करा, ब्रांच मध्ये काम करायला परवानगी द्या। माग 28 दिवस कारखाने बंद होते, 5 महिला आत्महत्या केलेल्या आहेत, तर पुन्हा आत्महत्या करायला भाग पाडू नका एवढी कळकळीची विनंती करतो। आणि 24 तासाच्या आत तुम्ही ताबडतोबीन तुमच्या आदेशामध्ये बदल करा, ब्रांचेस मध्ये काम सुरू करायला परवानगी द्या अशी कळकळीची विनंती करत आहे। नाही ऐकलात, सोलापूर हे हुतात्मक शहर आहे, तो झटका 10 तारखेला।